बघूया 100% बातम्या. अवकाळी पावसाने राज्यात सध्या धुमाकूळ घातलाय. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने दिलासा दिला असला तरी शेतकऱ्यांचं मात्र अक्षरशः कंबरडं मोडलंय. अवकाळीच्या तडाख्याने शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. पिकांसोबतच फळबागांना अवकाळीचा जबर तडाखा बसलाय. द्राक्ष, आंबा, केळी, संत्रा, काजू या बागांना पावसाचा मोठा फटका बसलाय. तसंच मका, कलिंगड, गहू, कांदा, हरभरा या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिकं जगवली, मात्र अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं हातातोंडा शरीराला घास शिरवलाय. अवकाळीच्या तिसऱ्या झटक्यानं 14 जिल्ह्यातल्या 28,000 हेक्टरवरची पिकं जमीनदोस्त झाली. सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यात झालं असून जिल्ह्यात 8,000 हेक्टरवरच्या पिकांना फटका बसलाय. त्याखालोखाल नगर जिल्ह्यात 7,305 हेक्टरवरचं नुकसान झालंय. अवकाळी पावसाच्या पहिल्या टप्प्यात 4 ते 9 मार्च दरम्यान झालेल्या गारपिटीनं 15 जिल्ह्यांमध्ये 38,606 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं होतं. त्यानंतर 15 ते 21 मार्च दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे 30 जिल्ह्यातल्या तब्बल 1,07,000 हेक्टर पिकांचं नुकसान झालं. तर आता तिसऱ्या अवकाळी पावसामध्ये 28,287 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागानं वर्तवलाय. सरकारकडून शेतकऱ्यांसाठी घोषणा करण्यात आल्या, मात्र प्रत्यक्ष मदतीची पेरणी कधी सुरू होणार हा सवाल बळीराजा विचारतोय. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली. पिकं आणि फळबागांचं मोठं नुकसान झालंय. आसमानी संकटामुळे शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळतोय. बीडच्या आष्टी तालुक्यातील किरूळ गावात द्राक्ष बागायतदारांवर आसमानी संकट कोसळलंय. कर्ज काढून पदरमोड करून शेतकऱ्यांनी बाग फुलवली. तळहाताच्या फोडाप्रमाणे द्राक्ष बागांना जपलं, मात्र हातातोंडाशी आलेला घास अवकाळी आणि गारपिटीनं हिरावून घेतलाय. द्राक्षमणी गळून पडल्यानं शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा अक्षरशः चिखल झालाय. त्यामुळे हे चित्र पाहून बळीराजाला अश्रू अनावर झाली आहेत. दुसरीकडे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी बुलडाण्यात अवकाळीग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी एका शेतकऱ्यानं कृषी मंत्र्यांसमोरच हंबरडा फोडला. मायबाप सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्यावी अशी आर्त साथ त्यानं घातली. शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळणार का याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय. राज्यातील शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळलेलं असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अयोध्येत होते. यावरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषी मंत्री थेट आता बांधावर पोहोचले. अयोध्या दौऱ्यावरून परतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये पोहोचले. अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्याला बसला. वादळी वाऱ्यासह गारांच्या वर्षावासह झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्यानं काढणीत आलेला गहू, हरभरा, उन्हाळा कांदा, भाजीपाला आणि पिकांना फटका बसला. या नुकसानीची मुख्यमंत्र्यांनी थेट बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांशी शेतकऱ्यांनी संवाद साधला. नुकसानीबाबत तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अमरावतीतल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यापूर्वी जे झालेलं नुकसान असेल आणि त्याचे पंचनामे झाले आणि ऍक्च्युअल नुकसान झालंय त्याला कुठेही शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. आतापर्यंत 3,243 हेक्टरचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश सरकारनं दिले, मात्र आता सरकारकडून जाहीर होणाऱ्या मदतीच्या घोषणेकडे बळीराजाचे डोळे लागलेत. आसमानी संकटामुळे राज्यातला शेतकरी कोलमडून गेला. मार्च एप्रिलमध्ये झालेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं. त्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी आणखी एक बातमी आता समोर आली. देशात यावर्षी नैसर्गिक संकटाचा इशारा देण्यात आलाय. यावर्षी देशात सरासरीपेक्षा पाऊसमान कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. स्कायमेट या खाजगी संस्थेनं यंदाचा मान्सूनबद्दलचा अंदाज व्यक्त केलाय. स्कायमेट कडून यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत 94% पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. स्कायमेटच्या मान्सूनबद्दलच्या प्राथमिक अंदाजानुसार यंदा पावसाला अलनिनोचा फटका बसणार आहे. देशात जून ते सप्टेंबर या 4 महिन्याच्या कालावधीत पाऊस 858.6 मिलीमीटर इतक्या सरासरी राहण्याची शक्यता आहे. देशाच्या उत्तर आणि मध्य भागात पावसाची तूट बघायला मिळण्याचा अंदाज आहे. गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट या मुख्य मान्सून महिन्यामध्ये कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तर भारतातल्या काही भागामध्ये ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सामान्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. जूनमध्ये सरासरीच्या 99% पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जुलैमध्ये सरासरीच्या 95% तर ऑगस्टमध्ये सरासरीच्या 92% पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सप्टेंबरमध्ये सरासरीच्या 90% पाऊस पडू शकतो. गेल्या अनेक दिवसानंतर पांढऱ्या सोन्याच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. कापसाचे हे दर पुढच्या काळात वाढत राहो अशी अपेक्षा कापूस उत्पादक शेतकरी करतोय.
गेल्या काही दिवसांपासून कापसाचे दर कोसळल्यानं कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला. कापसाचे दर वाढतील या अपेक्षेनं अनेक शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक घरात केली. कापूस घरात ठेवल्यानं त्वचारोगासारख्या अनेक समस्यांना सुद्धा त्यांना सामोरं जावं लागलं. अशा परिस्थितीत कापसाचे दर वाढतील का याकडे सगळ्यांचे डोळे लागले. अशातच गेल्या काही दिवसापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी वाढल्यानं दरात वाढ झाली आहे. कापसाच्या दरात 700 ते 1000 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. कापसाचे दर प्रति क्विंटल 8000 पोहोचलेत. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कापसाचे भाव वाढल्यामुळे आज सगळीकडे आवक फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे. कापसाचे हे दर यापुढच्या काळात आणखी वाढावेत अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. कापसाचे दर वाढल्यानं विविध संकटाच्या फेऱ्यात सापडलेल्या बळीराजाला काहीसा दिलासा मिळाला आहे. ईव्हीएम वरून अजित पवार आणि संजय राऊतांमध्ये जोरदार झुंपली आहे. अजित पवारांच्या ईव्हीएम बाबतच्या भूमिकेवरच संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केलाय, त्यामुळे मवियातले मतभेद सभाट्यावर आले. राज्यातील महाविकास आघाडीत ईव्हीएम वरून मतभेदाची ठिणगी पडली आहे. ईव्हीएमला आपला विरोध नसल्याचं मत नुकतंच अजित पवारांनी व्यक्त केलं. विशेष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा ईव्हीएमला विरोध असताना अजित पवारांची भूमिका कोड्यात टाकणारी आहे. अजित पवारांच्या ईव्हीएम विषयीच्या भूमिकेवर आता खासदार संजय राऊतांनी बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. आता जग कुठं चाललेलं आहे, माझा वैयक्तिक ईव्हीएम वर विश्वास आहे. जो बीजेपी के भक्त और अंधभक्त है उनका भरोसा है. मैं नहीं मानता हूं. काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या उपस्थितीत केंद्रातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत सर्व पक्षाच्या नेत्यांनी ईव्हीएमला विरोध केला होता. दुसरीकडे अजित पवारांनी मात्र ईव्हीएमवर विश्वास व्यक्त केलाय, त्यामुळे पवार काका पुतण्यामध्ये ईव्हीएम वरून मतभेद असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. तसंच महाविकास आघाडीमध्ये एकमत नसल्याचंही पाहायला मिळत आहे. आगामी 2024 निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या निवडणुकांसाठी आता विरोधकांची एकी करून मोदींना शह देण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. मात्र याच प्रयत्नांना शरद पवार यांनी सुरुंग लावल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची डिग्री आणि अदानींची जेपीसी चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरलेली असताना पवारांनी त्यातली हवा काढून घेतली आहे. देश चालवण्यासाठी डिग्रीची गरज नसल्याचं मत शरद पवारांनी व्यक्त केलंय. इतकंच नव्हे तर पवारांनी हिंडनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानींच्या चौकशीसाठी जेपीसीची आवश्यकता नाही अशी भूमिका घेतल्यानं काँग्रेससह विरोधकांची कोंडी झाली आहे. जेपीसीपेक्षा सुप्रीम कोर्टाची कमिटी अधिक उपयुक्त आणि प्रभावी असं माझं मत आहे. की नगर संविधानिक पद पर प्रधानमंत्री, राष्ट्रपती, गव्हर्नर, मंत्री उनकी डिग्री होने से कोई मतलब नहीं, लेकिन अगर है तो सही होनी चाहिए. लोकसभेच्या निवडणुका आता एका वर्षावर आल्यात. त्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची डिग्री आणि गौतम अदानींच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरण्याची रणनीती राहुल गांधींनी आखली होती. मात्र राहुल गांधींचे दोन्ही मुद्दे आता सपशेल आपटलेत. महाराष्ट्रातही मवियामध्ये सुंदोपसंधी सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्र्यांचा अयोध्या दौरा संपलाय, मात्र दौऱ्यावरून सुरू झालेलं राजकारण काही थांबायचं नाव घेताना दिसत नाही आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शरियो आणि ठाण्यातले गुंड असा संबंध जोडलाय, तर भाजपनं या मुद्द्यावरून संजय राऊतांचा जोरदार समाचार घेतलाय. मुख्यमंत्र्यांनी शरियूची आरती केली तर इकडे विरोधकांनी राजकारणाची महाआरती सुरू केली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील रहिवाशी असल्यानं त्यांची सांगड घालत संजय राऊतांनी निशाणा साधला. ठाण्याच्या नाक्यावरही शक्ती प्रदर्शन करता आलं असतं असा टोला राऊतांनी लगावला. शक्ती प्रदर्शन करायला अयोध्या कशाला पाहिजे, ठाण्याचा नाका पण तुमचा आहे ना, तिथे करत असेल मी शक्ती प्रदर्शन. संजय राऊत सकाळपासून त्यांचा दांडपट्ट खायला सुरुवात करतात, वाटेल तिकडे फिरवतात. त्यांना खरं म्हणजे ते नॉन कॉग्निशियबल आहेत, त्यांना कोणी आता सिरियस घेत पण नाही. राजकीय पक्ष दौरे आणि मोर्चे काढत असतात, अशा वेळी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर गुंड नेल्याचा आरोप करणं नक्की चुकीचं आहे. कारण संजय राऊतांनी केलेला आरोप पुढील काही दिवसात त्यांच्यावरच बुमरँग होण्याची शक्यता आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळाल्यानंतर शिवसेना भवन कुणाकडे जाणार अशी जोरदार चर्चा रंगली होती. त्यातच शिवसेनेचा पक्षनिधी आणि शिवसेना भवन शिंदेच्या शिवसेनेला मिळावं म्हणून एका वकिलानं वैयक्तिकरित्या सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. मात्र पक्षाकडून अशी कोणतीही मागणी केली नसल्याचं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलंय. शिवसेना भवन, सर्व शाखा, सर्व बँकेतील पक्षनिधी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला देण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका मुंबईतल्या वकील आशिष गिरणी सुप्रीम कोर्टात केली आहे. काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगानं पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिलं, त्यामुळे शिंदे गट हीच अधिकृत शिवसेना झाली आहे. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशामध्ये पक्षनिधीबाबत कोणतीही स्पष्टता नव्हती, म्हणून मुंबईचे वकील आशिष गिरे यांनी वैयक्तिकरित्या सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेची
चल अचल संपत्ती देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. दरम्यान अशी कोणतीही मागणी शिवसेनेकडून करण्यात आली नसल्याचं पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्केने म्हटलंय. जे शिवसेनेची प्रॉपर्टीज मुव्हेबल इमुव्हेबल असेल, पैसे किंवा इतर सगळ्या ज्या गोष्टी होत्या कायद्याप्रमाणे हे सगळं त्यांना दिलं गेलं पाहिजे होतं. या ठिकाणी मी पक्षातर्फे जाहीर करतो, या याचिकेशी आमचा काही संबंध नाही. शिवसेनेनं दिलेल्या स्पष्टीकरणानंतर वकील आशिष गिरी यांनी केलेली ही स्टंटबाजी तर नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे. कोल्हापुरातील छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सतेज पाटील गटाला पुन्हा एकदा धक्का बसलाय. 29 उमेदवार अवैध ठरवल्याच्या विरोधात सतेज पाटील न्यायालयात आता दाद मागणार आहेत. यंदा कडका पाडायचा अशी टॅगलाईन घेऊन छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी सतेज पाटलांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. महादेवराव महाडिक यांच्याकडे असलेले साखर कारखान्याची सत्ता खेचून घेण्यासाठी सतेज पाटलांनी कंबर कसली होती. मात्र या कारखान्याच्या निवडणुकीत सतेज पाटील गटाच्या 29 उमेदवार अवैध ठरवण्यात आले. या 29 उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने अवैध ठरवल्याच्या विरोधात प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. अपील नामंजूर करण्यात आलं, त्यानंतर सतेज पाटलांना धक्का बसला. या विरोधात ते न्यायालयात दाद मागणार आहेत. आणि म्हणून आम्ही हायकोर्टामध्ये जातोय. आमची अपेक्षा आहे की 12 तारखेपर्यंत हायकोर्टामधून निर्णय व्हावा. या साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक गट आमने सामने आले. यावरून कोल्हापूरचं राजकारण ढवळून निघालं असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी दोन्ही गटांमधून सुरू आहेत. मोदी सरकारनं नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली आहे. तब्बल 34 वर्षानंतर देशात नवं शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. राज्यात येत्या शैक्षणिक वर्षापासून नवं शैक्षणिक धोरण लागू केलं जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्यात या वर्षापासूनच नवं शैक्षणिक धोरण लागू केलं जाणार असल्याची घोषणा केली आहे. तसंच इंजिनिअरिंग मेडिकलही या पुढील काळात मराठीमध्ये शिकवलं जाणार आहे. देशात शालेय शिक्षणाचं स्वरूप आतापर्यंत 10+2 असं होतं. मात्र नव्या धोरणात पहिला टप्पा म्हणजे पूर्व प्राथमिकचे 3 वर्ष आणि इयत्ता 1 ते 2, दुसरा टप्पा म्हणजे इयत्ता 3 ते 5, तिसरा टप्पा म्हणजेच 6वी ते 8वी आणि 4था टप्पा म्हणजे 9वी ते 12वी असा असेल. महाराष्ट्रात या वर्षापासूनच नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. तर या महिन्या 1.5 महिन्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या जातील आणि येत्या जून महिन्यापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू केलं. नव्या पॅटर्ननुसार बोर्डाच्या परीक्षेचं महत्त्व कमी होणार असून सेमिस्टर पॅटर्नमध्ये ही परीक्षा असणार आहे. सध्या बोर्डाची परीक्षा वर्षातून एकदाच होते, परंतु यापुढे वर्षातून 2 वेळा सेमिस्टर पॅटर्ननुसार परीक्षा घेतली जाणार आहे. म्हणजेच 9वीपासून 12वीपर्यंतचं शिक्षण 8 सेमिस्टरमध्ये विभागण्यात आलंय. तसंच महाविद्यालयीन प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्याचा विचार करण्यात आलाय. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्यानं वाढ होते. या पार्श्वभूमीवर हॉस्पिटलमधील तयारीच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी देशभरातील हॉस्पिटलमध्ये मॉक ड्रिल घेण्यात आलं. दरम्यान हरियाणा, केरळ आणि पुदुच्चेरीमध्ये मास्क सक्ती करण्यात आली आहे. तर मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये कर्मचारी आणि वरिष्ठ नागरिकांना मास्क सक्ती करण्यात आली. देशात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढू लागलाय. गेल्या 24 तासात देशात 5,880 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 35,000 पोहोचली आहे. कोरोनाच्या संकटाच्या मुकाबल्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी देशभरात मॉकड्रिल केलं गेलं. या मॉकड्रिलमध्ये रुग्णालयातील आयसीयू बेड्स, ऑक्सिजन सिलेंडर, मास्क, औषधांसह आवश्यक सुविधा आहेत की नाहीत याची खातरजमा करण्यात आली. कोविड नॉन कोविड या दोन्ही प्रकारच्या रुग्णांचं दुर्लक्ष होणार नाही याची आम्ही दक्षता घेतो. कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर हरियाणा, केरळ, पुदुच्चेरीमध्ये खबरदारी उपाययोजना म्हणून मास्क सक्ती लागू करण्यात आली आहे. केरळ राज्यात 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि गंभीर आजार असलेल्या नागरिकांना मास्क बांधणं बंधनकारक करण्यात आलंय. गेल्या अनेक महिन्यांपासून गौतमी पाटील अवघ्या महाराष्ट्रावर गारूड घातलंय. लावणीच्या कार्यक्रमातून गौतमीनं प्रेक्षकांवर मोहिनी घातली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गावागावात पोहोचलेली गौतमी आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. सबसे कातील गौतमी पाटीलच्या पहिल्या वहिल्या घुंगरू या सिनेमाचा टीझर रिलीज झालाय. ऍक्शन, डान्स, थरार आणि नाट्यानं भरलेला घुंगरू सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर व्हायरल होतोय. गौतमीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा टीझर शेअर करण्यात आलाय. डान्स क्वीन असलेल्या गौतमीच्या अभिनयाचे जादू रसिकांना या सिनेमातून पाहायला मिळणार आहे. या टीझरला दाक्षिणात्य सिनेमाचा टच देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या टीझरवर चाहत्यांनी कमेंट्स करत गौतमीचं अभिनंदन केलंय. गौतमी म्हटल्यावर सिनेमा सुपरहिट होणार, महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात हा सिनेमा गाजणार अशी कमेंट काहींनी केली आहे. तर नाद करा, पण गौतमी पाटीलचा कुठं, सबसे कातील गौतमी पाटील अशा कमेंट्स काही चाहते व्यक्त करतायत. लोककलावंतांची व्यथा घुंगरू या सिनेमातून पाहायला मिळणार आहे. मोठा प्रतिसाद मिळतोय याची प्रचिती सांगलीमध्ये आली. सांगलीमध्ये आयोजित बैलगाडा शर्यतीत बकासूर आणि महिब्या बैलजोडीनं थार गाडी पटकावली आहे. या स्पर्धेत 200+ बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. सांगलीत रुस्तुमे हिंद बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं.
डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यूथ फाउंडेशन कडून आयोजित केलेल्या या स्पर्धा 10 एकरावरच्या माळरानावर पार पडल्या. या 200 अधिक बैलगाडी स्पर्धक सहभागी झाले होते. देशातील सर्वात मोठी बैलगाडी शर्यत असलेल्या या शर्यतीत थार कोण जिंकणार याची प्रचंड उत्सुकता लागली होती. वेगवेगळ्या गटातून पार पडलेल्या या शर्यतीत अंतिम फेरीत पुण्याच्या मुळशीतल्या मोहिल शेठ धुमाळ यांचा बकासूर आणि कराड रेठरेच्या सदाशिव कदम यांचा महिव्या या बैलजोडीनं मैदान मारलं. या स्पर्धेत बकासूर आणि महिव्याज बैल जोडीनं थार गाडी जिंकली आहे. स्पर्धेत विजेते ठरलेल्या बैलगाडीच्या मालकांना खासदार श्रीनिवास पाटील डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या हस्ते थार गाडी दुचाकी देऊन गौरवण्यात आलं. ही स्पर्धा पाहण्यासाठी सांगलीसह विविध भागातील बैलगाडा शर्यत प्रेमींनी अलोट गर्दी केली होती. भुसावळ मधल्या खंडेरायाच्या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे 12 गाड्या ओढण्याची परंपरा. या वर्षी सुद्धा विविध या पद्धतीने ह्या सगळ्या पार पडलं. पण त्याचबरोबर मंदिरात विधिवत पूजेनंतर कालिका माता मंदिरापासून 12 गाड्या ओढण्याची ही परंपरा कायम आहे. मल्लारी मार्तंड भैरवाच्या नावानं 12 गाड्या ओढण्याची परंपरा महाराष्ट्रात वर्षानुवर्ष चालू असून मोठ्या उत्साहात आज ती साजरी केली जाते. भुसावळ तालुक्यातील कनेमधील खंडेरायाच्या यात्रेत हजारो भक्तांनी उत्स्फूर्तपणे 12 गाड्या ओढण्याची परंपरा जपली. थरारक परंपरेत तरुणांचा सहभाग लक्षवेधी होता. यात्रेच्या दिवशी खंडेराव महाराजांच्या मंदिरासह गावातील विविध मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली. परंपरेनुसार कालिका माता मंदिरापासून बारीवाड्यापर्यंत 12 गाड्या ओढण्यात आल्या. 12 गाड्या ओढताना कोणाला दुखापत होणार नाही याची काळजी घेण्यात आली. शिवाय यात्रेत होणारी गर्दी पाहता कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गुजरातच्या कच्छमध्ये भरधाव वेगाचा कहर पाहायला मिळाला. या अपघातामध्ये एक पादचारी जखमी झाला. अपघाताचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला. गुजरातच्या कच्छमधल्या रस्त्यावरची ही दृश्य. एक पादचारी रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभा होता. या दरम्यान मुख्य रस्त्यावरून पादचारी उभा असलेल्या रस्त्यावर एक कार वेगानं आली. या भरधाव वेगात असलेल्या कारनं पादचारीला थेट धडक दिली. या कारचा वेग इतका जास्त होता की ही व्यक्ती हवेत उडाली. या अपघातात ही व्यक्ती जखमी झाली आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर या घटनेनंतर कार चालक फरार झालाय. राजस्थानात सचिन पायलट आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यामध्ये वाद पुन्हा विकोपाला पोहोचलाय. भाजपच्या वसुंधरा राजे सरकारच्या राजवटीतल्या कथित भ्रष्टाचाराबाबत गहलोत सरकारनं कारवाई करावी या मागणीसाठी पायलट यांनी लाक्षणिक उपोषणाचा आपल्या सरकारला इशारा दिलाय. राजस्थान काँग्रेसमधील गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातला संघर्ष चव्हाट्यावर आलाय. भाजप सरकारच्या काळात झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मुद्द्यावरून सचिन पायलट आक्रमक झालेत. या प्रकरणी चौकशीसाठी गहलोत सरकार चालढकल करत असल्याचा आरोप सचिन पायलट यांनी केलाय. निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या असताना विरोधक आणि सरकारमध्ये हातमिळवणी असावी असा भ्रम विरोधक पसरवू शकतात, त्यामुळे सरकारला कृती करावी लागेल असं सचिन पायलट यांनी म्हटलंय. या मुद्द्यावरून ते मंगळवारी लाक्षणिक उपोषण करणार आहेत. सचिन पायलट यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे पायलट आणि गहलोत गटातील वादावर तोडगा काढण्याचं आव्हान काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वासमोर असणार आहे. श्रीनगर लेह राष्ट्रीय महामार्गावरील महत्वपूर्ण जेड मोड टनेलची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी पाहणी केली. डिसेंबर 2023 पर्यंत हा टनेलचं लोकार्पण करण्याचं लक्ष ठेवण्यात आलंय. हा टनेल पूर्ण झाल्यास श्रीनगर आणि कारगिल दरम्यान अखंड कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये 25,000 कोटी रुपये खर्चून 19 टनेलचं काम केलं जात आहे. या अंतर्गत 2,680 कोटी रुपये खर्च असलेला 6.5 किलोमीटर लांबीचा जेड मोड टनेल तसंच जोड रस्त्याचं काम सुरू आहे. 2 मार्गाचा हा टनेल काश्मीरच्या गंदरबल जिल्ह्याच्या गगनगीर आणि सोनमार्ग मधल्या एका डोंगराच्या खाली बनवण्यात येतोय. या टनेलचं काम 75% पूर्ण झालं असून डिसेंबर 2023 पर्यंत या टनेलच्या लोकार्पणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. हा टनेल सामरिक दृष्ट्याही अतिशय महत्वाचा आहे. यामुळे श्रीनगर आणि कारगिल दरम्यान अखंड कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे. त्याचप्रमाणे श्रीनगर आणि लेहमधील प्रवासाच्या वेळेत सुद्धा कपात होणार आहे. कावळ्याचा काळा रंग ही त्याची ओळख, पण पुण्यात चक्क पांढऱ्या रंगाचा कावळा आढळून आलाय. पुण्यातील लोलानगर परिसरामध्ये हा पांढरा कावळा सापडला. काळ्या कावळ्यांच्या समूहामध्ये पांढरा कावळा दिसल्यानं साहजिकच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. याआधी सुद्धा 2 वर्षांपूर्वी शिरूर भागामध्ये अशा प्रकारचा कावळा लोकांच्या नजरेला पडला होता. पांढरा कावळा पाहिल्यानंतर परिसरातील नागरिक या कावळ्याचं छायाचित्र टिपण्यात मग्न होते. तज्ञांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारचा कावळा 10,000 कावळ्यांमधून एखादा सापडतो. जनुकीय विकारांमुळे कावळ्यामध्ये अल्बिनिझम आणि ल्युसिझम म्हणजे पंखामध्ये रंगद्रव्य साठवण्याची क्षमता कमी होते. रंगद्रव्य साठवण्याची क्षमता कमी झाल्यानं पांढऱ्या रंगाचे कावळे आढळून येतात. तर या होत्या राज्यातल्या देशातल्या आणि जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या. 100% बातम्या
आमचं हे ब्रेकलेस आणि ब्रेथलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.